तर नमस्कार मित्रांनो, मी नितीन साळवे एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करत आहे. तर मी आज माझ्या मामासोबत परभणीला आलो होतो. माझ्या मामाचे काम होते आणि काम आटवून आम्ही आता परभणीमध्ये फिरत आहोत आणि मामाला काहीतरी खरेदी करायचं आहे, त्यामुळे आम्ही आता मार्केटमध्ये फिरत आहोत पायी पायी. कारण की पायी फिरल्याने आपलं शरीर एकदम तंदुरुस्त राहते, त्यासाठी आम्ही पायी पायी फिरत आहोत. आणि माझे मामा आता परभणी या ठिकाणी असलेल्या महात्मा गांधी या पार्कमध्ये आलेलो आहोत. खूप जास्त फिरल्यामुळे थोडी विश्रांती घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता आपण खूप छान असं हे महात्मा गांधी पार्क आहे परभणी या ठिकाणचं. भरपूर फिरल्यानंतर आता आम्ही परभणीच्या महात्मा गांधी पार्कजवळ असलेल्या एका चाट जे स्टॉल आहे त्या ठिकाणी नाश्ता करण्यासाठी आलेलो आहोत. कशी लागली वेळ मामा? चांगली वेळ खूप छान आहे मित्रांनो, पण या भेळीमध्ये कमतरता वाटलेली आहे मला, ती म्हणजे कांद्याची. कारण की वाढलेल्या कांद्याच्या रेटमुळे या भेळमध्ये कुठेतरी असे चव कमी वाटते का. तर मित्रांनो, आता कुठे आमचा नाश्ता झालेला आहे, आता मानवाला आपल्या विचारूया की माझ्यासोबत येऊन आज कसं वाटलं. आपल्यासोबत जे माणूस येते त्याला कधी पण छानच अनुभव येणार. पाय दुखायला लागले, पाय कार दुखणार. आणि आज आम्ही पूर्ण दिवस फिरलेलो आहोत आणि अजून पण फिरायचं आहे. तर पुढं कुठं जायचं ह्याचं काही नियोजन केलेलं नाही आहे, पण पुढं आणखी वेळ आहे. कारण की आम्हाला गंगाखेडला जाण्यासाठी 5 वाजता ट्रेन आहे, त्या अगोदर आम्हाला इथे वेळ घालायचा आहे. त्यामुळे आम्ही मार्केटमध्ये परभणीच्या पूर्ण फिरत आहोत. आणि बसनं जायचं म्हटल्यानंतर आपल्याला मग माहीत आहे, बसनं जायचं म्हणजे आपल्याला काय काय त्रास सहन करावे लागतात. तोच त्रास सहन करण्यापेक्षा परभणीमध्ये फिरून आपण एन्जॉय केलेला बरा, त्यामुळे आम्ही परभणीमध्ये फिरत आहोत. आमचं काम पण झालेलं आहे आणि पूर्ण परभणी आमची पायी पायी फिरून झालेली आहे आणि आमच्या पायाची मात्र वाट लागलेली आहे. आणि आता आम्ही गंगाखेडला जाण्यासाठी परभणी रेल्वे स्टेशनवर आलेलो आहोत. आणि आज मामाने माझ्यासोबत खूप एन्जॉय केलेला आहे. तर आता आम्ही स्टेशनवर आलेलो आहोत, तर पाहू शकता आपण. काय व्हायले, पाय दुखायचं तरी आपलेच पाय आहेत का, लोकांचे आहेत काय.